तर चला मित्रांनो, हा प्रश्न अगदी वेगळ्याच पद्धतीने सोडवूया. तर प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, का संख्येच्या नवमांश मधून 9 वजा केल्यास उत्तर 9 येते, तर ती संख्या किती. तर बघा मित्रांनो, इथे उत्तर 9 सांगितलेलं आहे आणि ती एक संख्या आपल्याला काढायची आहे. तर इथे काय करायचं, तुम्ही प्रक्रिया उलट करा. उलट करताना बघा काय, इथे उत्तर 9 आलेलं आहे तर हे 9 पहिले लिहून टाका. मग काय म्हटलेलं आहे बघा, 9 वजा केल्यास उत्तर 9 येते. 9 वजा केल्यास म्हटलेलं आहे, तर वजाची उलट काय असते, बेरीज असते. तर 9 बेरीज करून टाका. मग बघा इथे काय म्हटलेलं आहे, नवमांश मधून म्हटलेलं आहे. नवमांशचा अर्थ काय होतो, 1/9 होतो. नवमांश म्हणजे किती, 1/9 म्हणजेच 9 भागाकार असतो. तर तुम्ही इथे काय करा, 9 भागाकार आहे तर 9 गुणाकार करा, म्हणजे सर्व प्रक्रिया उलट करायला पाहिजे. मग इथे बघा मित्रांनो, 9 + 9 किती, 18. मग हे 18 × 9, 18 × 9 किती होतो, 162. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ती एक संख्या किती असणार आहे, 162 असणार आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे, 162. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या गणितीय क्रियांसाठी चॅनलला फॉलो नक्की करा.